आता पाऊस थांबला, आम्हाला माळीण नवीन माळींचा व्हिडिओ बनवायचा होता की पुनर्वसन झालेलं माळीणगाव कसं आहे. आणि मी आता मामाच्या इकडे आली. माझा मामा पुण्याला निघाला होता मग अशी, आणि त्याची बस थुकली त्याच्यामुळे तो वापस आला. तर मग मी म्हटलं चल मी पण आले, मामीनी चहा ठेवलाय. तेवढ्या वेळात मी फक्त थोडंसं नवीन माळींचं थोडंसं जमेल तेवढं शूटिंग करायचा प्रयत्न करते. मी भरपूर मोठं गाव आहे तर चला सगळीकडे छान चाफ्याची झाडे. ऑब्सेस विथ चाफा. घरच्या कपड्यांवरच आली मी आता शूटिंग करते. भाभी कैसे हो? अच्छी हो? ओ चाफा, छान चाफ्याचं फुल मिळालं इथं. आणि हे जे मंदिर आहे हे गावकऱ्यांनी नंतर बांधलेले. सो चला आता आपण माळीणगाव फिरूयात मस्त. मी ॲक्च्युली गाडी खाली लावायला पाहिजे होती मगाशी आणि मग वरती चालत चालत यायला पाहिजे होतं. तर हे वरपर्यंत असं गाव दूरपर्यंत वरपर्यंत पसरले तर आता मी मधूनच सुरुवात केली. चल मी आता खाली जाऊन पुन्हा शूटिंगला सुरुवात करते. तर हे माळीणगावचं दवाखाना आहे, हा ना दवाखाना. दवाखान्यापासून असं इकडून रोड जातो. आता मला जसं जसं एक्सप्लोअर करता येईल तसं तसं करते मी, ठीक आहे. आणि ही अशा पद्धतीची घरं प्रत्येकाला घरं बांधून दिलेली आहेत ज्यांचे ज्यांचे घरं माळीण लाईन स्लाईडमध्ये गेली. तर दोन घरांच्यामध्ये असा छान पॅसेज दिलेला आहे. इकडे खालच्या बाजूला पण छान घर आहेत. तर ते जे हे जे घर दिसते हे माझ्या बोटासमोर आणि तिथं त्या बकऱ्या वगैरे हिरव्या कलरचं दिसते ते आम्हाला माळीणमध्ये घर आम्हाला पण मिळालं आहे. पण आम्ही इथे राहत नाहीत कारण माझ्या मामाच्या गावात पप्पांच्या नावाने पण एक घर होतं त्याच्यामुळे पप्पांना पण तिथे एक घर मिळालं होतं. सो आम्ही राहत नाही तिथे पण कधी असं कोणी पाहुणे वगैरे आले तर तिकडे फक्त झोपायला वगैरे येतात. तर अशी मिळाली होती म्हणजे जी प्रॉपर जी घरं होती जी गव्हर्नमेंटनी कलर वगैरे दिलेला ती घरं अशी होती पूर्वी. आता ज्याला पाहिजे त्यांनी आपापल्या पद्धतीने छान कन्स्ट्रक्शन करून घेतले, आपल्या आवडीचे कलर वगैरे दिलेत घराला. आणि ज्यांना असं वाटलं की आपलं घर आणखीन वाढवायला पाहिजे शेजारी वगैरे तर त्यांनी असं त्यांच्या शेजारी घरं वाढवली ते आपापल्या हिशोबाने. जसं काही काहींच्या घरात जास्त माणसं असतात त्यांनी आपापल्या हिशोबाने तशी घरं वाढवली त्यांच्या त्यांच्या पद्धतीने. लेट व्हिडिओ शूट करायला घेतला आहे माळीणचा. तर हा आहे माळीणचा बस थांबा, माळीणचा बस थांबा. आणि आता आपण प्रॉपर जेवढं गाव मला एक्सप्लोअर करता येईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करते कारण आता ऑलरेडी 6:30 वाजलेत आणि आता 15-20 मिनिटात अंधार होईल. सो चला फटाफटाफटाफटात जाऊयात आपण माळीणगावला. हे नवीन पुनर्वसित माळीणगाव आहे. तर आपण आता गावात एंट्री केली आहे. काळूराम काय बोला बोला. तर ह्या बाजूनी त्या बाजूनी आली मी मग, आता मी ह्या बाजूनी वरती जाते. तर ही आहे माळीणगावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीण. माळीणगावची शाळा जेव्हा माळीण नवीन बांधलं होतं ना इतके छान पेंटिंग वगैरे केलं होतं याच्यावर, खूप सुंदर दिसायचं. आता 9 वर्षानंतर 9 नाही म्हणजे 7-8 वर्ष झाली असते ना आता ह्या पेंटिंग्सला, पण छान वाटायची पेंटिंग्स वगैरे इकडे. सो ही आहे माळीणगावची शाळा. शाळेच्या भिंती अगदी बोलक्या आहेत. काय रे पोरांनो हाय करा असं. तुम्ही या शाळेत येता का? नाही कुठे असता मग तुम्ही? माळीण फाट्यावर. तर ही इथे प्राथमिक शाळा आहे माळीणची. चला आणखी आपण वरती जाऊया. इकडून रस्ता आहे का रे वरती जायला? इथून रस्त्यावरती जायला. ओके शाळेच्या वरच्या बाजूला पण असं इथे ग्राउंड वगैरे दिसतंय मला. आणि इकडे ह्या बाजूला आहे वरच्या बाजूला शाळेच्या इकडे आहे अंगणवाडी. ही अंगणवाडी आहे. इकडे स्वच्छतागृह वगैरे आहे. ह्या भिंती प्रोटेक्शनसाठी बांधलेल्या आहेत जेणेकरून सपोज काही गाळ म्हणा किंवा काय आला तर त्या ह्या भिंतींना अटकला पाहिजे म्हणून ह्या हिशोबाने ह्या संरक्षण भिंती तयार केलेल्या आहेत. इकडे प्रत्येक थोड्या थोड्या हा हे गाव पण असं चढणीलाच आहे तसं बघायला गेलं तर, त्याच्यामुळे हे प्रोटेक्शनसाठी इथं लावलेले आहे. शाळेकडून आलो असं वरती. प्रत्येकाच्या नावाने दिलेली घरं आहेत इकडे. शाळेकडून आलो वरती या साईडनी ह्या बाजूनी.
मी असे घरच्या कपड्यांवर इथे ब्लॉग शूट करते, कारण आता पाऊस थांबला आहे. मी मला चांगल्याने ब्लॉग शूट करायचा होता पण पावसामुळे मी करू नाही शकली, बट ठीक आहे, इट्स ओके. आणि हे मंदिर नंतर बांधलेलं मंदिर आहे. वरच्या बाजूला इकडे ग्रामपंचायत आहे. आपण तिकडून खालून आलोय. छान निसर्ग रम्य वातावरणात आमचं माणिंगगाव आहे नवीन. पूर्ण भिंतींवर छान सुंदर पेंटिंग होत, नवीन नवीन इतकं सुंदर दिसायचं ना गाव हे, असं गोष्टीतल्या गावासारखं वाटायचं एकदम. बट ठीक आहे, माणसांची कमी तर नाही भरून काढू शकत आपण किती प्रयत्न केला तरी. बरंच वरती चढून आले, आता मी वरतून तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवते. या मंदिराच्या ह्या रस्त्यावरून आपण आलो आणि आता आपण येऊन पोहोचलो आहे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ. हे आहे माणिंगचं ग्रामपंचायत. तर हे ग्रामपंचायत आहे माणिंगचं ग्रामपंचायत कार्यालय. आणि आपण आणखी वरती जाऊयात. हे मी मागे तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की हे माझ्या मामाचं घर आहे आणि ह्या साईडला ह्या बाजूला पण घर आहे. ही आपली कप ऑफ ब्युटी मेरी स्ट्रगली. सो आणखीन ह्या बाजूनी वरती गेलं, आणखीन ह्या साईडनी घर आहेत. थोडंसं दिवसा व्लॉग करायला पाहिजे होतं मी, आणखीन छान आलं असतं असं वाटतंय, बट ठीक आहे, इट्स ओके. मला ना अशा नॅचरल नॅचरल गोष्टी खूप आवडतात. म्हणजे बरेच जण मला बोलतात की तू एखादं प्रॉपर असं स्क्रिप्ट लिही आणि तसं ब्लॉग बनव, पण माहीत नाही मला ते असं वाचलेलं मला बोलताच येत नाही. तर ह्या बाजूला पण घरं आहेत ह्या साईडनी तुम्ही खाली गेलं तर, आणि वरती पण आहे इकडे. इथे असा पार आहे मस्त बसायलासाठी. चलो तर आपण ह्या पाठीपाशी आलोय. डाव्या बाजूला, सॉरी उजव्या बाजूला गेलं तर इकडे गाईगुरं बांधायचा गोठा आहे आणि डाव्या बाजूला समाज मंदिर आहे आणि काही घर आहेत ह्या बाजूला. तर पहिलं आपण गुरांचा गोठा बघूयात आणि मग त्याच्यानंतर आपण समाज मंदिर बघूयात. भरपूर मोठं गाव आहे माणिंगगाव. असं पूर्ण एका प्रत्येक पर्टिक्युलर एका घराचा व्लॉग बनवला तर खूप मोठा व्लॉग होईल. आणि तुम्ही बघा ह्या गावाच्या वरती पण भला मोठा डोंगर आहे. म्हणजे ठीक आहे, निसर्गापुढं आपण कोणाचं चालत नाही. बरं आहे का मामी, चावायचं नाही कुत्र्याची भीती वाटते. गोटा बघायला जायचं होतं मला. हा कुठून जाऊ? इकडे पण घर आहेत. आपण आता गावाच्या. राजकुमार मामा कैसे हो? बरे या ना, आले ना. सीताफळ खायला नको नको. आले मी इकडे गोठ्यात जाऊन आले. बघ करू देणार आहे मला व्लॉग, करू देना. गाई गुरांच्या याचा आवाज येतोय. मी ऍक्च्युली असं वाटते मला, मी ना सकाळी व्लॉग करायला पाहिजे होता, पण उद्या सकाळ सकाळ मला निघायचंय पुण्याला. हे दोन कुत्रे काय मला व्लॉग शूट करू नाही देत. हो ग, हो करू दे मला. इकडे गुरांचा गोठा आहे. लागले ओळखलं का मला? मिल्या म्हशी इकडे. हा सार्वजनिक गोठा आहे ना? एवढेच बैल आहेत का पूर्ण माईंमध्ये? तर हा सार्वजनिक गाई गुरांचा गोठ आहे. मला नाही वाटत पूर्ण गावातली गुरं जर याच्यात आणून मांडली तर मावतील. जागा कमी आहे ना जरा. ह्या तुमच्या म्हशी आहेत बैल? असा गोठा केलेला इकडे. हातात म्हणून बोकत असणार आहे कुत्रा. हा नको मला कुत्र्यांना मारायचं म्हणलं जीवावर येते. चुप ना, धर तुमची काठी. कोणला मला
मला वाटलं मला म्हणते चुप रे आला कधीतरी येईल परत. तर आताच आपण सार्वजनिक गुरांचा गोठा बघून आलो आणि आता आपण समाज मंदिर बघूयात. हे आमचे राजकुमार मामा. माळीन 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 वन विभाग तलाठी कार्यालय माळीन. तर आता आपण जाऊयात समाज मंदिराकडे. कोण मी का पेपर मध्ये द्यायचे असं सहजच आहो. नाही हो व्लॉग बनवते मी युट्यूबला. समाज मंदिर आहे जास्त एकदमच कोपऱ्यात बांधलं. इकडं गाव तर दिसतच नाहीये इकडून कुठून. जास्त वरती आहे समाज मंदिर. तर हे आहे समाज मंदिर. आपण आता एकदम खालपासून सुरुवात केली होती पायथ्यापासून आणि आपण आलो आता वरती एकदम शेवटचं टोक म्हटलं तरी गावाचं काय हरकत नाही. आणि वरती तिकडे ती पाण्याची टाकी आहे वाटतं. सो असं आहे माळीनगाव नवीन पुनर्वसित माळीनगाव आणि हे आहे समाज मंदिर. चला मामा जाऊ खाली. पाऊस भरून आलाय. ब्लॉक करस्तोपर्यंत संध्याकाळ होऊन गेली. जंगलात जंगलात. सो हा वरतून एक व्ह्यू बघा माळींचा. मी जातोय खाली. छान धुकं वगैरे पडलंय मस्त. 7 वाजले अंधार झाले. 15 मिनिटात ब्लॉक पटपट पटपट आवरला मी. तेच ना पडायची भीती वाटते. माळीन माळीन माळीन. ह्या गावात काय म्हणते हरवलेली नाती आणि सिमेंटच्या भिंती आहेत सगळ्या. सगळे नवीन लोक दिसतात मला. ती शाळा तिथून आलो होतो आपण. तुम्हाला हे पुनर्वसित गाव कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि व्लॉग करायचा काही प्लॅन नव्हता. रँडमली मी आली. मामाची बस चुकली माझ्या म्हणून मी आली वापस. मी पण बनवलं व्लॉग. काय स्क्रिप्टची गरज नाहीये. गोल 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 फिरून आपण परत आलो. खरंच गोल गोलच गाव आहे. गोल गोल फिरून आलो घरी. आपला व्लॉग शूट झाला आणि मस्त पाऊस पडायला सुरुवात झाली आहे ना. तरी बरे आज दिवसभर थोडं तरी ऊन पडलं नाही का.